नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करतो, त्याप्रमाणे आग्नेय दिशेला किचन, ईशान्य दिशेला देवघर, पूर्व दिशेला पाणी असे सर्व पाहून व्यवस्थितपणे घराची रचना करतो. परंतु शौचालय व स्नानघर कुठे बनवावे याविषयी वास्तुशास्त्राचा विचार करीत नाहीत व ज्या ठिकाणी सोयीस्कर पडेल व जागा ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी आपण शौचालय व बाथरूम बनवून मोकळे होतो. परंतु जर शौचालय घरात चुकीच्या दिशेला असेल तर त्यातून निघणारी नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घराला प्रभावित करते व घरातील वातावरण बिघडवते. यामुळे घरातील सुखसमृद्धी तर निघूनच जाते परंतु आर्थिक समस्याही निर्माण होतात. तसेच घरातील सदस्यांना आरोग्यविषयक तक्रारींना तोंड द्यावे लागते. म्हणून शौचालय हे नेहमी त्याच्या योग्य ठिकाणीच असावे. चला तर पाहूयात वास्तुशास्त्रीय दृष्ट्या शौचालयाची योग्य दिशा. घराच्या नैऋत्य कोणात आणि दक्षिण दिशेच्या मध्यभागी शौचालयाचे निर्माण करणे चांगले असते. पण एकदम नैऋत्य कोणात शौचालय न बांधता थोडेसे दक्षिणेकडे सरकवून बांधावे. जर नैऋत्य कोणातच शौचालय असेल तर घरात वादविवाद आणि भांडणे होत राहतात. तसेच वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुषाचे पायही या दिशेला असल्याने त्यांच्या पायाला या शौचालयामुळे त्रास होऊ शकतो. यामुळे घरातील सदस्यांना पाय व गुडघ्यांचे दुखणे चालू होऊ शकते. म्हणून नैऋत्य कोण व दक्षिण दिशा यांच्यामध्ये शौचालय असावे. घराच्या उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य कोणातही थोडीशी जागा सोडून पश्चिम दिशेकडे सरकवून तुम्ही शौचालय बांधू शकता. ही दिशा ही शौचालयासाठी अगदी योग्य दिशा आहे. यामुळे घरातील सदस्यांचे मन विकारांपासून लांब राहते. परंतु उत्तर वायव्य कोणात शौचालय असू नये, कारण यामुळे आपल्या समाजात आपला मान सन्मान राहत नाही. तसेच पती पत्नीमधील आकर्षणही कमी होते. तसेच घरातील वातावरण अशांत राहते. म्हणून पश्चिम वायव्य कोणात शौचालय बनवावे, परंतु उत्तर वायव्य कोणात शौचालय असू नये. घरातील ईशान्य दिशेला शौचालय किंवा बाथरूम कधीही असू नये. वास्तुशास्त्रानुसार ही जागा खूप पवित्र जागा असते व येथे भगवंतांचा वास असल्याने ही दिशा नेहमी स्वच्छ व नीटनेटकी ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी वास्तुपुरुषाचे डोके असते. म्हणून घरातील मुख्य सदस्यांच्या आरोग्यावर तसेच आर्थिक बाबींवर याचा खूप विपरीत परिणाम होतो. तसेच घरातील इतर सदस्यही नेहमी आजारी पडतात व त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. त्याशिवाय घरातील सदस्यांना मेंदूंचे आजार होण्याचीही शक्यता निर्माण होते. म्हणून ईशान्य दिशेला शौचालय असू नये. तसेच घराचा दक्षिणपूर्व कोण म्हणजेच आग्नेय दिशेलाही शौचालय कधीही असू नये, कारण या दिशेचा संबंध अग्नितत्वाशी आहे तर शौचालय व बाथरूम यांचा संबंध जलतत्वाशी आहे. म्हणून आग व पाण्याचे एकत्रीकरण होऊन जबरदस्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरात नेहमी आजारपण, घरातील शुभ कार्यात नेहमी विघ्न व संकटे येणे अशा घटना घडू लागतात. म्हणून आग्नेय कोणात शौचालय किंवा बाथरूम असू नये. परंतु जर जागेचा प्रॉब्लेम असेल तर एकदम आग्नेय कोणात शौचालय न बांधता थोडेसे पूर्व दिशेकडे होऊन तुम्ही शौचालय बांधू शकता. घराच्या पूर्व दिशेलाही शौचालय असू नये, कारण ही सूर्यदेव व इंद्रदेवांची दिशा आहे. ईशान्य व उत्तर दिशे एवढीच पवित्र ही दिशा आहे. घरात जर पूर्व दिशेला शौचालय असेल तर घरातील सदस्यांच्या मान सन्मानात व सुखसाधनांमध्ये अडथळे येतात. घराच्या मुख्य सदस्याला समाजामध्ये वावरताना खूप कष्ट पडतात. या ठिकाणी बनविलेल्या शौचालयाचा वापर करणाऱ्या व्यक्तींना नेहमी संसर्गजन्य आजारांनी वेढलेले असते. म्हणून पूर्व दिशेला बाथरूम असेल तर चालेल, पण शौचालय असू नये. घराची उत्तर दिशा ही बाथरूम बनविण्यासाठी सर्वश्रेष्ठ दिशा आहे, पण या दिशेला कधीही शौचालय असू नये, कारण या दिशेचे स्वामी धनाचे देवता कुबेर आहेत. या दिशेला शौचालय असल्यास नोकरी व्यवसायात अडचणी येतात, तसेच आर्थिक समस्याही निर्माण होतात. घरातील सदस्यांना कोणत्याही व्यवसायात फायदा होत नाही, नेहमी नुकसानच होत राहते व यांची प्रगती कधीही होत नाही. त्यांना आपल्या जीवनात पुढे जाण्याची संधीही कधीच मिळत नाही. त्याशिवाय घरातील सदस्यांचेही स्वास्थ्य बिघडते.
म्हणून उत्तर दिशेला बाथरूम असेल तर चालेल, पण शौचालय असू नये. घराच्या दक्षिण दिशेलाही आपण शौचालय बांधू शकतो. ही दिशा यमदेवांची दिशा आहे, म्हणून दक्षिणेकडून थोडेसे बाजूला नैऋत्य दिशेकडे सरकवून शौचालय बनवावे, म्हणजे आपल्या जीवनातील सर्व दुःख, त्रास व संकटे निघून जातात. घराच्या पश्चिम दिशेलाही शौचालय बनविणे उत्तम असते, कारण पूर्वेकडून सूर्य उगवला की सूर्याची तीव्र किरणे सरळ पश्चिम दिशेला पडतात, त्यामुळे शौचालयातील सर्व जीवजंतू नष्ट होतात व घरात नकारात्मक ऊर्जा पसरत नाही. यामुळे घराचे वातावरण शुद्ध व स्वच्छ राहते, त्यामुळे घरातील व्यक्तींचे आजारी पडण्याचे प्रमाणही खूप कमी असते. म्हणून घराच्या पश्चिम दिशेला शौचालय असणे चांगले असते. घराच्या अगदी मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थानावर शौचालय कधीही असू नये, कारण घरात ऊर्जेचा संचार याच दिशेपासून होतो. या ठिकाणी शौचालय बांधल्यास घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. या नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील संपूर्ण वातावरण बिघडते. घरातील सदस्यांच्या जीवनात नेहमी समस्या निर्माण होतात. घरच्या मुख्य सदस्यांची प्रगती कधीही होत नाही व त्यामुळे घराची प्रगतीही खुंटते. त्याशिवाय या ठिकाणी वास्तुपुरुषाचे पोट असल्याने या ठिकाणी शौचालय असल्यास घरातील सदस्यांना पोटाचे आजार होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून घराच्या मध्यभागी शौचालय किंवा बाथरूम असू नये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच आमच्या भावसागर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.